राज्याच्या काही भागात हलक्या सरी पडत आहेत. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून दुपारी उन्हाचा चटका काहीसा जाणवतोय. पण हवामान विभागानं आज आणि उद्या राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिलाय. मग नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे, पावसाची जास्त शक्यता कोणत्या भागात जाणवतीये, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल. हवामान विभागानं आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज दिलाय. हवामान विभागानं आज धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय. तर या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहण्याचाही अंदाज दिलाय. तसंच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय. तसंच उद्या म्हणजेच मंगळवारी धुळे, जळगाव, नाशिक आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. तर या भागात 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा होता आजचा हवामानाचा अंदाज. अशाच ताज्या अपडेट्ससाठी, शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.